hello how are you all are you having fun i know it's a lockdown and a bit of a difficult time but i hope that you are having fun please 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 always think about yourself first because if you are happy then only you can make others happy so with that note let's start today's excel learning as च एक्सेल लर्निंग हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टीसाठी किंवा महत्त्वाच्या फंक्शनसाठी मी ॲक्च्युली एक्सायटेड आहे आय एम रिअली एक्सायटेड टू शो टू डेज फंक्शन बिकॉज दिस फंक्शन इज लाईक अ मॅजिक फॉर मी या फंक्शनला वी लुकअप किंवा एच लुकअप असे दोन प्रकारच्या फंक्शन्समध्ये आपण डिवाईड करू शकतो सो दॅट इज वी लुकअप अँड एच लुकअप दीज आर द टू फंक्शन्स दॅट वी आर गोईंग टू लर्न टू डे ओके so without further ado let's go into the functional learning <laughs> okay so simply we have two formulas and for that uh, let me explain a bit for you we have long and long lists of references in a way uh, let's see this other sheet okay so i have a list here in which i'm getting country in a whole world and continents in which these countries are located so jagatla Sagya countries and Sagli kanda. okay. as i'm already aware of it, we are not very well known about the continents and the countries and geographical locations. it's very confusing. majorly, we can recognize few uh, well-known countries like china is in asia, india is in asia, america is in america, uh, uk is in europe, and etc. but some countries are really very unknown to us.

जितके देश आहेत तितके सगळ्या देशां देश कुठल्या खंडात आहेत हे पटकन लक्षात राहणं इट्स नॉट पीस ऑफ केक राईट आणि म्हणून मग वेळी जर आपल्याकडे ती लिस्ट असेल आणि मग आपल्याकडे जर आपल्याला ह्यातल्या कुठल्याही कंट्रीजचं जी ही लिस्ट तुम्हाला दिसते आय कॉलम आय कॉलममध्ये यू कॅन इझिली रेकॉग्नाईज अ कंटिनेंट फॉर कंटिनेंट फॉर दिस कंट्रीज बिकॉज वी आर युझिंग द फर्स्ट फंक्शन दॅट इज वी लुकअप रिमेंबर वी लुकअप इज फॉर वर्टिकल कॉलम्स जेव्हा तुमच्याकडे माहिती कॉलम्समध्ये अवेलेबल असते देन ओनली वी कॅन यूज वी लुकअप फंक्शन ओके माझ्याकडे ए कॉलम मध्ये कंट्री आहेत बी कॉलम मध्ये कंटिनेंट्स आहेत बरोबर देन ओनली आय कॅन यूज द वी लुकअप फंक्शन सो विदाउट फर्दर डू लेट्स अप्लाय द फॉर्म्युला ऑफ वी लुकअप ओके इट इज इक्वल टू ओके वी लुकअप so uh, just a, uh, we look up and i will use that hmm. now i have to apply formula this formula is a, a bit difficult to apply but don't get afraid it's very easy if you learn there's formula apply karal atisha easy formula firstly i'll explain in english after that i'll explain in marathi okay so वी लुकअप फॉर्मुला वॉन्स फर्स्टली अ सेल विच यू नीड टू रेकग्नाईज सो आपल्याला कुठल्या खंडाचं सॉरी कुठल्या कंट्रीचा खंड हवा आहे सो ती सेल आपल्याला रेकग्नाइज करायला लागते सो लेट्स गो आपल्याला कंट्रीजमधल्या आर्मेनियाचा खंड किंवा कंटिनंट हवा राईट आय सिलेक्ट दिस सेल आर्मेनिया आय अप्लाय कॉम आफ्टर दॅट देर इज दिस दिस थिंग विच इज टेबल ॲरे राइट टेबल आरे मीन्स द रेंज फ्रॉम विच यू हॅव टू लुक अप कुठल्या रेंज मधून तुम्हाला ही माहिती शोषून घ्यायचे पुल अप करायचे ती मग आपल्याकडे आत्ताला टेबल हे वी अप या शीट शीटमध्ये राईट सो लेट्स गो टू दिस शीट क्लिक ऑन दिस शीट ओके सिलेक्ट द होल रेंज सो फ्रॉम आयम आय आय एम प्रेसिंग शिफ्ट की अँड देन आय जस्ट सिलेक्ट होल बंच ऑफ

सो यू हॅव टू यूज एफ फोर सो दॅट तुम्ही बघू शकता इथे फॉर्म्युलामध्ये ही जी आपण अरे म्हणजे आपण आपली जी रेंज फिक्स केली ए वन टू बी वन ट्वेंटी टू तर या रेंजमध्ये मागे डॉलरचं साईन आलंय राईट या डॉलरचं साईन म्हणजे तुम्ही आता फॉर्म्युला कितीही ड्रॅक केलात हाऊ एव्हर यू ड्रॅक द फॉर्म्युला हाऊ एवर यू प्रेस हिअर अँड देअर

from which column from the table array you want to get the result. now you can see first column has a country, right? from v lookup sheet, first column has a country, second column has a continent. we want continent, that means second column. so our column index number or col that call index number is 2. okay, you are getting it. after that, you will press comma again and then there is true and false if you press true you will get approximate match it might not be true or it might not be correct match but if you press false that means you have to get exact match if you are talking about yemen that means asia will be only the result and no else result can be accepted so definitely we are using false here to select that false you can double click on the false Okay, then again I will complete the bracket and I will enter it. See, we are getting Armenia is from Asia. We can reference it back. Just uh, just let's uh, say I'll uh, Armenia country and it's from Asia. Are you getting it? Okay. So simply now I'm. We can see that it's from Asian country. राईट नाऊ आय एम गोइंग टू तुम्हाला तुम्हाला मी असं दाखवणार आहे की जसं आपण इकडे लाईक वी हॅव ब्लॉक द सेल्स ऑर फिक्स द सेल्स ऑर फ्रोझन द सेल्स इफ वी हॅवंट डन दॅट आपल्यासाठी फॉर्म्युला खाली खाली जेव्हा करायला लागला असता तेव्हा आपल्याकडून चूक झाली असती ओके सो फॉर दॅट लेट मी जस्ट टेक यू टू दिस कंट्री ओके सो आय प्रेस इक्वल टू साईन देन अगेन सॉरी आय अगेन Go back and I'll start from here. Equal to, okay. lookup, Tab. I'm going to select the sale. That is Austria. comma Table array is from VLOOKUP shit. So I'm going to go to VLOOKUP shit. And again, I'm pressing these array. But right now, I'm not freezing the array by pressing F4. F4 no mi tashi cha tashi Now I'm using comma. You can see I want second column. So that is second and false. So again, I can use tab rather than double clicking it. Bracket complete. I'm getting result, right? That's true. But what if I drag it down to this? Will I get the result? Yes, because our table is really small but you can see that array is uh, going down and down that means firstly it was a1 to b22 b122 right but secondly if you can see it is a8 to b129 and there is tumhi b129 he there is nothing right just that the country we have chosen is not from the uh, part which is below 122 we are getting our results. but in such cases we we might there might be chance that we will not get the result. So simply what we have to do is we have to remember to freeze the cell and that's why simply use I'll show you how to how you can use the formula again. Okay. तुम्ही कशा प्रकारे हा फॉर्म्युला वापरू शकता ओके इक्वल टू ओके वी लुकअप टॅब यू कॅन सिलेक्ट द कंट्री विच यू वॉन फॉर देन दॅट इज फ्रॉम द नियरर कॉलम आय फोर आय यूज कॉम देन आय यूज द वी लुकअप शूड आय सिलेक्ट द ॲरे आय फ्रीज द ॲरे दॅट इज बाय यूजिंग एफ फोर सो इन सम लॅपटॉप्स देर इज दिस फंक्शन की दॅट इज एफ एन की विच इज निअर टू द विंडोज की दॅट फोर स्क्वेअर की खूपदा काही कम्प्युटरमध्ये फंक्शन की प्रेस करून तुम्हाला एफ वन एफ टू एफ फोर हे दाबायला लागतात कुठे असतात हे एफ वन एफ टू एस्केप दॅट इज लेफ्ट टॉप राईट सो टॉपच्या बाजूने एस्केप कीच्या पुढे सगळी एफ वन एफ टू एफ थ्री एफ फोर अशी फंक्शन सुरू होतात यू कॅन डायरेक्टली प्रेस एफ वन एफ टू एफ थ्री इफ दॅट्स नॉट पॉसिबल प्रेस फंक्शन की अँड वाईल युझिंग फंक्शन की प्रेस एफ वन एफ टू एफ थ्री एफ फोर सो जर समजा डायरेक्टली एफ वन एफ टू असं प्रेस होत नसेल डोंट वरी फंक्शन की जी तुमच्या सगळ्यात शेवटच्या रोमध्ये कीबोर्डच्या एफ एन नावाची कीज आहे फंक्शन ती प्रेस करून एफ वन एफ टू दाबा ओके नाव यू कॅन फ्रीज द फॉर्म्युला Mm -hmm. then you can simply add comma right then column index number that is 2 because we want it from the second uh, column then comma and we want exact match that's why false you can select it by tab uh, pressing tab bracket complete enter now you are getting austria in europe continent okay Simply then you can drag it down like this, or as I as I have said you yesterday, you can just copy sorry, just copy it and then you can paste it here, and you are getting the same result. Just that if I want to just whatever I have done, JK mi Malakarun, uh chuki cha formula laula. सो काहीतरी झालं विच इज रॉंग इफ आय वॉन्ट टू रब इट आय कॅन अनडू इट अनडू करण्यासाठी आयदर वे तुम्हाला इथे अंडू अशा नावाचा एक छोटा बांड दिसतो आहे राईट जो लेफ्टवर जाणार आहे तो तुम्ही करू शकता और एल्स दर इज अ शॉर्टकट दॅट इज कंट्रोल झी ऑर कंट्रोल झेड इफ यू प्रेस दॅट देन इज कॉन सो लक्षात घ्या आपण काय काय शिकलो सॉरी आपण काय काय शिकलो, शिकलो. आ, हे लक्षात घ्या आज आपण वी लुकअपचा फॉर्म्युला शिकलो त्याच्यानंतर आपण हेही पाहिलं की आपण कशा सेल फ्रीज करू शकतो फॉर्म्युला फ्रीज करू शकतो बाय युझिंग फंक्शन की सो फ्रीज द फॉर्म्युला सेकेंडली आपण हेही शिकलो की कशा प्रकारे आपण एखादी गोष्ट अंडू किंवा केलेली गोष्ट जर चुकली असेल तर ती Uh, कमी करू शकतो डिलीट करू शकतो बट वी वी से इट अंडू एखादी गोष्ट केली आहे ती नॉन केली आहे करणं ओके सो फॉर अंडू वी यूज यूज कंट्रोल कंट्रोल प्लस झेड दॅट्स द की ओके सो होपफुली यू आर गेटिंग इन आज आपण ज्या गोष्टी शिकल्यात त्या वी लुकअप फॉर्म्युला मधला जेव्हा तुम्ही नॉर्मली यूज करत असता

खूप कठीण काम होऊन जातं युगांडा की कुठून शोधणार प्रत्येक वेळी त्याच्याऐवजी आय कॅन युज जस्ट वन फंक्शन इज इज अँड इट माय वर्क डन ओके होपफुली तुम्हाला हे लक्षात आलं असेल उद्या आपण याच्याच अपोजिट असणार एच लुकअप असं फंक्शन बघणार आहोत सो टिल देन हॅव अ व्हेरी नाईस डे आहे प्लीज तुम्हाला माहितीच असेल पण तरी घरी राहा आणि शक्य तितके वेळा काय म्हणू आपण पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करूया आपण सगळ्यांनी काहीतरी नवीन शिकूया छान कविता ऐकूया कविता करूया चित्र काढूया एकमेकांशी गप्पा मारूया सध्या व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉलवर पण तरी नॉर्मल कॉलवर आणि भरपूर आनंदात राहायचा प्रयत्न करूया हे सगळं संपणार आहे आणि आपण नक्की 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 यातून बाहेर पडून खूप छान प्रगती करणार आहोत पुन्हा नॉर्मल जगायला लागणार आहोत सो so, प्लीज बी पेशंट आज घरी राहूया उद्याच्या मजेसाठी उद्याच्या मस्त लाईफसाठी ओके टिल देन Let's see you soon. See you tomorrow. At thank you for attending and bye. Have a very nice day ahead.